वाघनग आणण्यासाठी भाडं दिलं जाणार आहे. मी आपल्या माध्यमातून तमाम शिवभक्तांना आश्वस्त करतोय की एक नवीन पैशाचा भाडं हे कधीही दिल्या गेलं नाही. जाणे येणे करार करणे याच्यासाठी फक्त 14,08,000 रुपयाचा खर्च झाला. वाघनग ठेवण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च केला जातो आहे. हेही अर्ध सत्य नाही तर पूर्ण असत्य आहे. निवेदन करतील अध्यक्ष महाराज. एका संवेदनशील मुद्द्यावर, आमच्या अस्मितेशी संबंधित असणाऱ्या मुद्द्यावर चर्चा खरंतर का झाली हा माझ्याही समोरचा प्रश्न आहे. संवेदनशील मुद्द्यावर एकमेकाशी चर्चा करता येते. काही मुद्दे असे असतात, विदेशी नीती असेल किंवा आपली अस्मिता असेल. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी प्राण आहे, आस्था आहे, अस्मिता आहे, अभिमान आहे. कोणत्याही जातीचा, धर्माचा, रंगाचा, वंशाचा असू द्या, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, हृदयामध्ये शुभ आहे. या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज हा खुलासा होणं गरजेचं होतं. खरं तर हा खुलासा सोमवारी करायचा होता, पण पाऊस आलं, सभागृह विसर्जित झालं. काग आपण करायचा विचार केला, पण तेव्हाही राहिलं म्हणून खुलासा सभागृहाच्या माध्यमातून जागा पाहिजे म्हणून पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेने उत्तर न देता 13.5 कोटी लोकांचा महाराष्ट्राच्याच या भावना नाही तर जगभर अनेक देशामध्ये, देशातील अनेक राज्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आदर्श राजा म्हणून आपल्याला अध्यक्ष महाराज हे आपण सर्वजण त्या ठिकाणी ओळखतो. अध्यक्ष महाराज, 5 नोव्हेंबर 2022 या ठिकाणी अनेक शिवभक्त वारंवार एक निवेदन देऊन घेऊन यायचे. ह्या शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीच्या जवळ केलेलं अतिक्रमण हे हटवलं पाहिजे. आणि 5 नोव्हेंबर 2022 मग जेव्हा हजारो शिवभक्तांच्या या मागण्या लक्षात घेऊन ती फाईल आमच्यापाशी आली तेव्हा 5 नोव्हेंबर 2022 एक बैठक घेऊन ते कबरीचं अतिक्रमण हे हटवण्याचा निर्णय झाला. 10 नोव्हेंबर 2022 रोजी तो महाशिवप्रताप दिवस आहे, कारण 10 नोव्हेंबर तारखेनुसार 1659 अफजलखानाचा या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वध केला होता आणि त्याच दिवशी ते अतिक्रमण हटलं. त्यानंतर शिवभक्तांमध्ये उत्साह आला आणि शिवभक्तांनी वारंवार मागणी केली. काहींनी पुरावे दिले, काहींनी कागद दिली, काहींनी जुने वर्तमानपत्राचे कात्रणे दिले, काही लोकांनी या म्युझियममध्ये असणाऱ्या वाघनखाच्या संदर्भातली माहिती ही सुद्धा त्या म्युझियमच्या मध्ये असणाऱ्या वेबसाईटवरून आणि त्या ठिकाणच्या फोटोवरून ही उपलब्ध केली. ही उपलब्ध केल्यावर आपण त्याच्या संदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात यावी. हा पत्रव्यवहार आपण प्रधानमंत्री मोदींशी केला, हा ब्रिटनच्या प्रधानमंत्री मोदींशी केला, हा आपण त्या म्युझियमच्या प्रमुखांशीही केला आणि एक दिवस त्यांचं उत्तर आलं. आणि त्या उत्तरासोबतच ही जी वाघनखं ज्या डब्बीत 1825 ही डब्बी बनवली होती आणि त्या डब्बीमध्ये डब्बीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती, द वाघनक ऑफ शिवाजी विथ विच ही किल्ड द मुगल जनरल. मग आम्ही पुन्हा काही संशोधकांकडून माहिती घेतली की असं कुठं जगामध्ये उपलब्ध आहे का, कारण या संदर्भामध्ये जे पुरावे आम्हाला देण्यात आले अध्यक्ष महाराज, त्या पुराव्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे माहिती ही देण्यात आली. आणि या संदर्भात ही वाघनखं व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघनखं या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दिली त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं. मग ते 1875 असो 1896 असो, या प्रदर्शनाचे माहिती तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली, मग ते पियर्सन्स विकली असेल, डंडी कुरियर असेल, त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघनक हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयमध्ये आहे. आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघनक आमच्याकडे जे आहे
याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही. आपलं पत्र स्पष्ट आहे, पत्र लेखी स्वरूपामध्ये गेली आहे आणि हा पत्रव्यवहार आणि हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक वर्षासाठी हे वाघनख दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आपण पुन्हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये 3 वर्ष हे वाघनख आपल्याकडे राहील असाही निर्णय हा अध्यक्ष महाराज करण्यात आला. हा निर्णय केल्यानंतर अध्यक्ष महाराज मला सांगायला आनंद होतोय की 19 जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या सरकारी म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व त्या ठिकाणी असणारे सरदार यांच्या उपस्थितीमध्ये 19 तारखेला हे वाघनख साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि यासोबतच शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटन सुद्धा 19 तारखेला होणार आहे, ज्याचं निमंत्रण मी सभागृहातल्या सर्व सदस्यांना व महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून देतोय. मला एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की हजारो इतिहासकार आहे, जे संशोधक आहे, त्यापैकी फक्त एका संशोधकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि मग याचा आनंदही आहे की या संवेदनशील विषयामध्ये विरोधी पक्षाच्या 99% नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी विरोधी पक्षाचंही आणि तमाम शिवभक्तांचं निश्चितपणे अभिनंदन करेन. पण यासोबत काही शंका अध्यक्ष महाराज ज्या उपस्थित केल्या गेल्या त्याचंही निराकरण करणं गरजेचं आहे, कारण विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. एक शंका कारण नसताना उपस्थित केल्या गेली की वाघनख आणण्यासाठी भाडं दिलं जाणार. मी आपल्या माध्यमातून तमाम शिवभक्तांना आश्वस्त करतोय की 1 नवीन पैशाचा भाडं हे कधीही दिलं गेलं नाही आणि कोणीही मागितलं नाही आणि 1 रुपयाचं भाडं दिलं जाणार नाही. मग दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज उपस्थित केला की हे आणण्यासाठी 1 करोड रुपये खर्च झाला. अध्यक्ष महाराज, हे आणण्यासाठी कोणतेही 1 करोड रुपये खर्च झाला नाही. आपल्या 1 दिवसाच्या अधिवेशनाचा जेवढा खर्च आहे त्याच्याही पेक्षा कमी खर्च म्हणजे एकूण फक्त जाणे येणे करार करणे याच्यासाठी फक्त 14,08,000 रुपयाचा खर्च झाला. म्हणून हाही गैरसमज हा दूर करण्याची आवश्यकता आहे. मग तिसरा मुद्दा कारण नसताना आणण्यात आला की वाघनख ठेवण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च केला जातो आहे. हेही अर्ध सत्य नाही तर पूर्ण असत्य आहे, कारण यासाठी कोणताही खर्च गेलेला नाही. या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचा या निमित्ताने जे प्रदर्शन करतोय 4 ठिकाणी त्याची डागडुजी, त्या म्युझियमचं नूतनीकरण यासाठी हा खर्च केला गेला, हा वाघनखासाठी केलेला नाही. एक प्रश्न उपस्थित केला गेला की 350वा वर्षच नव्हतं. मला माहित नाही अध्यक्ष महाराज, मी 7-8 लोक गाहून हे पुन्हा एकदा नव्हे 10-10 मोजून घेतलं की शंका असता कामा नये. पण अध्यक्ष महाराज, 2 जून आणि 6 जून मागची जी होती 2023 तो 350वा राज्याभिषेक होता आणि आत्ता जो आपण साजरा केला तो 351वा होता. पण 350वं वर्ष म्हणून आपण विविध कार्यक्रमाचं अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम हे या निमित्ताने आपण केले की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अतिशय अध्यक्ष महाराज आदर्श राजा आणि रयतेचं राज्य ही कल्पना ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवता यावी या दृष्टीने अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण काम केलं. एक अध्यक्ष महाराज शंका केली की मग अनेक वाघनख आहे, पण 1875 मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनखाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्नही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनखाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखा आहे. खरं तर वेळेच्या अभावी आज व्यस्ततेचा दिवस असल्याने मी पूर्ण टिपण करू शकणार नाही, पण राज्याभिषेकाच्या संदर्भातली एक छोटी पुस्तिका ही लवकरच तयार करून निश्चितपणे सर्व सदस्यांना दिली जाईल, कारण अध्यक्ष महाराज हा संवेदनशील विषय आहे आणि एखाद्याच्या मनात कोणतीही शंका उपस्थित झाली तर प्रत्यक्ष भेटून त्यांनी शंका निरसन करा.